विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासिकेला आपण आरोग्य म्हणजे काय, रोग म्हणजे काय आणि रोगाचे प्रकार अभ्यासलेले आहेत. तर आजच्या तासिकेला आपण काही संसर्गजन्य रोगांची माहिती अभ्यासणार आहोत. हे रोग कशामुळे होतात, कोणत्या कारकांमुळे होतात, संक्रमणाचं माध्यम काय आहे, त्यांची लक्षणं काय आहेत आणि त्यावर उपाय व उपचार कोणते करता येतील याविषयी सविस्तर माहिती आपण अभ्यासणार आहोत. पहिला रोग आहे क्षय. क्षयरोग हा मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युली या जीवाणूमुळे होतो. याचा प्रसार कसा होतो? रोग्याच्या थुंकीतून हवेमार्फत रोग्याच्या सानिध्यात दीर्घकाळ राहिल्यामुळं आणि रोग्याच्या वस्तू वापरल्यामुळं याचा संसर्ग होऊ शकतो. या क्षयरोगाची लक्षणं काय आहे ते आपण पाहूया. दीर्घ मुदतीचा खोकला, थुंकीतून रक्त पडणं, वजन कमी होणं आणि श्वास घेण्यास अडथळा निर्माण होणं ही या क्षयरोगाची लक्षणं आहेत. आपल्याला उपाय काय करता येतील ते आपण पाहूया. BCG लस टोचून घ्यावी, रुग्णास इतरांपासून वेगळं ठेवावं, नियमित औषधे घ्यावीत आणि डॉट हा प्रभावी असा उपचार करावा. पुढचा आजार आहे कावीळ. कावीळ हा विषाणूमुळे होणारा रोग आहे. हेपॅटायटिस ABCDE हे कावीळीचे विविध प्रकार आहेत. संक्रमणाचं माध्यम आहे दूषित पाणी, रुग्णासाठी वापरलेल्या सुया आणि रक्त पराधोन यामधून तो संक्रमित होऊ शकतो. कावीळीची लक्षणं आहेत, मुख्य लक्षण म्हणजे भूक मंदावणे, गर्द पिवळी लघवी, थकवा जाणवतो, मळमळ होते, उलटी होते आणि राखाडी विष्ठा ही कावीळीची लक्षणं आहेत. उपाय काय केले जातात? पाणी उकळून व गाळून प्यावं, स्वच्छतागृहाचा वापर करण्यापूर्वी व नंतर हात साबणाने स्वच्छ धुवावे. पुढचा रोग आहे अतिसार, त्यालाच आपण हगवण डायरिया असं देखील म्हणतो. जीवाणूजन्य, विषाणू, सिग्गेला बॅसिलस एंटेमेबा हिस्टोलिटिका यांच्यामुळं तो होऊ शकतो. संक्रमणाचं मुख्य माध्यम म्हणजे दूषित अन्न व पाणी. लक्षणे काय आहेत? पोटदुखी, पाण्यासारखे पातळ जुलाब होणे किंवा पोटामध्ये कळ मारणे ही लक्षणं आहेत. उपाय आणि उपचार पाहूया. अन्न झाकून ठेवावं, पाणी उकळून व गाळून प्यावे, जलसंजीवनी म्हणजे ORS द्यावी. ORS दिल्यामुळं जो काही रोगी आहे तो अस्वस्थ होत नाही किंवा त्याला जास्त प्रमाणात अशक्तपणा जाणवत नाही, म्हणून ORS ही जलसंजीवनी देत राहावे. पुढचा आजार आहे पटकी. हा फिब्रियो कॉलरी या जीवाणूमुळे होतो. संक्रमणाचं माध्यम आहे दूषित अन्न व पाणी. या पटकी रोगाची लक्षणं आहेत उलट्या व तीव्र जुलाब, पोट दुखणे, पायात पेटके येणे अशा प्रकारची लक्षणं या रोगामध्ये जाणवतात. उपाय आणि उपचार: स्वच्छता राखावी, उघड्यावरील अन्नपदार्थ खाऊ नयेत, पाणी उकळूनच प्यावं, कॉलरा प्रतिबंधक लस घ्यावी. त्यानंतर पुढचा आजार आहे विषमज्वर, ला आपण टायफॉइड असं म्हणतो. साल्मोनेला टायफी या जीवाणूमुळे होणारा हा रोग आहे. संक्रमणाचं माध्यम आहे दूषित अन्न व दूषित पाणी. या विषमज्वराची लक्षणं आहेत भूक मंदावणे, डोकेदुखी, मळमळ, पोटावर पुरळ उठणे, अतिसार देखील काही वेळा होतात आणि शरीराचं तापमान जे आहे 104 डिग्री फॅरनहाईट
पर्यंत वाढू शकतो. उपाय आणि उपचार: स्वच्छ व निर्जंतुक पाणी प्यावं, लसीकरण करून घ्यावं, सांडपाण्याची विल्हेवाट योग्य रीतीने करावी. अशा प्रकारे हे संसर्गजन्य रोग आहेत. धन्यवाद.